नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप प्रणित NDA ने लोकसभा निवडणुकीत अद्भुतपूर्व यश मिळवले. संपूर्ण देशात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्याचवेळी मोदींचे वर्गमित्र वाडनगरमधील जासूद पटेल हे देखील आनंदी झाले आहे. एवढंच नव्हे तर मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे यासाठीच्या नवस पूर्ण करण्यासाठी जासूद सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आनंदी झालेले पठाण प्रार्थना मान्य झाल्याबद्दल अजमेर शरीफ दर्ग्यात जाऊन देवाचे आभार मानणार आहेत. मोदींना उत्तम आरोग्य आणि यश मिळावे यासाठी आपण रोजा ठेवला आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून देवाने माझी प्रार्थना मान्य केल्याचे पठाण यांनी सांगितले. पठाण आणि मोदी 1-ली ते 11-वी एकत्र शिकत होते. नरेंद्र मोदी देशाला मजबूत बनवण्यासाठी काम करत आहेत. ते देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतील, तसेच देशातील उद्योगांना प्रोत्साहन देतील अशी आशा पठाण यांनी व्यक्त केली आहे. पठाण यांच्या व्यतिरिक्त मोदींचे आणखी एक वर्गमित्र असलेले नागजी देसाई यांनी हटकेश्वर मंदिरात मोदींच्या यशाबद्दल यज्ञ केला. देसाई यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत 80 किलो मिठाई वाटली होती. तर नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून वाडनगरच्या मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे येथील लोकांनी सांगितले. तसेच येथे महाविद्यालय रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाल्याचे सांगण्यात आले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.